मॉर्निंग स्टूडेंट, काल आपण किंगडम फंगी याचं बेसिक अँड जनरल कॅरेक्टरिस्टिक्स बघितलं होतं. त्याच्यामध्ये जनरल कॅरेक्टरिस्टिक्समध्ये मी काल तुम्हाला म्हटलं होतं की बरेचसे याचे कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत ते इतरांच्यापेक्षा थोडेसे डिफरंट आहेत. तर ते सगळेच्या सगळे कॅरेक्टरिस्टिक्स आपण आता ऑलरेडी स्टडी केलेले आहेत. त्याच्यानंतरचा पुढचा भाग जो आहे तो क्लासिफिकेशन ऑफ किंगडम फंगी, फंगीचं आता क्लासिफिकेशन बघायचं आहे. आता हे जे क्लासिफिकेशन आहे ते क्लासिफिकेशन बऱ्याचशा पार्टवरती डिपेंड असतं. जसं प्रत्येकाचं म्हणजे आता याचं जर क्लासिफिकेशन बघितलं तर आपण काल जनरल कॅरेक्टर सांगतानाच मी सेप्टेड असेप्टेड होतं, कोणासाठी हायपी हायपी वरून क्लासिफिकेशन बघितलं, पुन्हा मायसेलियमचा एक छोटासा पॉईंट बघितला होता. त्याच्यामध्ये याचं जे क्लासिफिकेशन आहे ते बऱ्याचशा पार्टवरती डिपेंड आहे. आता आज आपण जे जनरल म्हणजे मेन जे काही क्लासिफिकेशन आहे ते कशावरती बेस करणार आहे, तर बेस्ड ऑन मॉर्फॉलॉजी ऑफ मायसेलियम. मायसेलियमची मॉर्फॉलॉजी काय आहे ते, दुसरं सगळ्यात महत्त्वाचं स्पोर फॉर्मेशन, आणि तिसरं आहे फ्रुटिंग बॉडी त्यांच्याकडे काय असते. या तीन पार्टवरती आपण आता काय करणार आहे, पुन्हा फंगीचं क्लासिफिकेशन जे आहे ते चार पार्टमध्ये बघणार आहे. त्याच्यातला आता पहिला पार्ट आहे, पहिला टाईप आहे आपला फायबोमायसाइट्स. पहिला टाईप काय सांगितलं मी, फायबोमायसाइट्स इट इज ऑल्सो कॉल्ड एज अल्गर फंगी. याचं दुसरं एक नेम आहे तर अल्गर फंगी असं बोलतात. याच्याकडे जवळपास बऱ्यापैकी कॅरेक्टरिस्टिक जे आहेत ते अल्गीचे आहेत, आणि म्हणताना त्याला म्हणून काय म्हटलं होतं बाबानो अल्गर फंगी असं म्हटलं होतं, म्हणजे अल्गीचे थोडेफार कॅरेक्टरिस्टिक म्हणजे याच्याकडं बघायला मिळणार. आता हे कॅरेक्टरिस्टिक्स डायरेक्टली अल्गी म्हणून येतील का, तर असं काही नाही आहे. तर मुळात हा फंगल पार्ट आहे, फंगी आहे बरोबर. त्याबरोबर थोडे का असणं अल्गर स्पेसिसचे कॅरेक्टर दिसतील म्हणून त्याचं नेमच काय ठेवलेलं आहे त्यांनी अल्गर फंगी. आता याच्यामध्ये जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये प्रत्येक क्लासमध्ये म्हणजे प्रत्येक टाईपमध्ये आपण तेवढे तेवढेच पॉईंट्स बघणार आहे. जे पॉईंट्स अतिशय महत्त्वाचे आहेत त्याच्यावरती तुम्हाला बऱ्यापैकी क्वेश्चन जे आहे ते क्वेश्चन नीटला वगैरे विचारले जातात. पहिलं सगळ्यात महत्त्वाचं फायकोमायसाइट्स हा जो क्लास आहे हा पॅरासायटिक आहे. पॅरासायटिक म्हणजेच काय असणार आहे, तर हा ऑन होस्ट बॉडी म्हणजे होस्ट बॉडीवरती काय असणार आहे, होस्ट बॉडीवरती राहणार. होस्ट बॉडी तुम्ही त्याच्यासाठी काहीही यूज करू शकता. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे, यांच्याकडे काही जणांच्याकडे सॅप्रोफाइटिक मोड ऑफ न्यूट्रिशन आहे. आता सॅप्रोफाइट म्हणजे कसं असतं, तर डेड आणि डीके परत सांगितलं होतं, तर डेड आणि डीके मॅटर जो आहे त्याच्यावरती हे काय होणार आहेत, ग्रो होणार आहेत. पहिलं जे आहे ते होस्ट बॉडीमध्ये ग्रो होणार आहे, त्यामुळे त्यांना काय बोलतं पॅरासायटिक. दुसरा जो आहे तो सॅप्रोफाइटिक आहे, डेड आणि डीके मॅटरवरती काय होईल हा ग्रो होईल. यांच्यामध्ये जे काही पॅरासायटिक व सॅप्रोफाइटिक जे काही लाईफस्टाईल आहे त्यांची, ती लाईफस्टाईल ज्या पद्धतीनं तुम्हाला त्या फंगल स्पेसेस मिळतील, मग आता फॉर एक्झाम्पल समजा होस्ट बॉडी म्हणजे एखाद्या ट्री ट्रंकवरती असेल, मग आता डीके मॅटर म्हटलात की समजा की जे काय लीव्ज वगैरे म्हणजे आपला पालापाचोळा वगैरे जो असतो ना त्याच्यावरती काय करणार हे फिडिंग करणार, म्हणजे त्याच्यावरती ग्रो होणारे फंगल स्पेसेस असे आहे ते. म्हणजे तुमचे लीव जे आहे ते लीव बरेच दिवस तसेच पडून राहिले की ते थोडंसं असं कोंदट वातावरणात किंवा असं फर्मेंटेशन टाईप प्रोसेस होईल, आणि त्याच्यामध्ये जी काही आपल्याला फंगल स्पेसेस मिळणार आहे ती कुठली असणार आहे, सॅप्रोफायटिक असणार आहे. सॅप्रोफायटिक म्हणजे कशावरती, डेड अँड डीके मॅटरवरती ग्रो होणार. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर जे आहे ते मायसेलियम. सांगतानाच मी काय सांगितलं, तर मेन मेन जे चार पॉईंट्स आहेत त्याच्यावरतीच आपल्याला टोटल सगळं क्लासिफिकेशन बघायचं आहे. आता यांचं जे मायसेलियमचं स्ट्रक्चर आहे ते कसे आहेत मायसेलियम, तर असेप्टेड टाईप मायसेलियम आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे, तर हायपी जे आहे ते कोयनोसायटिक हायपी आहेत. पहिल्या दिवशी आपण क्लासिफिकेशनमध्ये कोयनोसायटिक हायपी म्हणजे काय सांगितलं होतं, समजा की ही फंगल स्पेसिस असेल तर याला हे असं स्ट्रक्चर असणार आहे, आणि त्याच्यामध्ये काय असणार आहे, तर नंबर ऑफ न्यूक्लियस असणार आहे बरोबर. असे जर नंबर ऑफ न्यूक्लियस आपल्याला मिळत असतील तर त्याला आपण काय बोलतो, कोयनोसायटिक हायपी असं बोलतो. आणि पुन्हा राहिला प्रश्न असेप्टेड टाईपचा, तर सेप्टेड आणि असेप्टेड असे दोन फॅक्टर आपण बघितले होते. त्याच्यातलं याच्याकडून कुठलं मिळतं, तर असेप्टेड मिळतं. सेप्टेड म्हणजे कसं असतं, तर समजा की आपल्याकडे हे जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स आहेत त्याला आपण काय बोलतो हायपी. जर लिनियर हायपी फॉर्मेशन असेल तर त्याला काय बोलतो आपण सेप्टेड असं बोलतो. आणि असेप्टेडमध्ये कसं येतं, तर थोडेसे हे असे थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स येतात आणि त्याला क्रॉस ट्रॅडिशन्स येतात, याला काय बोलतो आपण असेप्टेड. म्हणजे याच्याकडे जे स्ट्रक्चर मिळणार ते असेप्टेड हायपी, आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कुठलं टाईप, कॉर्नोसायटिक हायपी, अशा दोन फॅक्टरमध्ये तुम्हाला मिळेल. मग आता मायसेलियम म्हणजेच काय सांगितलं होतं पाठीमागच्या लेक्चरमध्ये, तर जे काय थ्रेड लाईक बॉडी आहे त्या जर सिंगल बॉडी असेल तर त्याला बोलायचं हायपी. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही एक स्ट्रक्चर आहे, याच्यामध्ये सिंगल थ्रेड लाईक असेल तर याला काय बोलणार हायपी. आणि याचं ज्याला क्लस्टर म्हणजे असे नंबर ऑफ थ्रेड लाईक बॉडीज तयार झाले की या स्ट्रक्चरला काय बोलतो आपण मायसेलियम. मग आता मायसेलियम कसं असणार आहे, काय असणार आहे, तर कॉर्नोसायटिक मायसेलियम पण तुमच्याकडे असेल किंवा असेप्टेड असेल, सेप्टेड असेल, त्याच्यावरून ह्याच्यामध्ये दिसणारा पार्ट जो आहे तो कसा आहे, असेप्टेड आणि कॉर्नोसायटिक हायपी. त्याच्यानंतर पुढे आता रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनमध्ये
जे काही रिप्रोडक्शन आहे ते दोन टाईपचे रिप्रोडक्शन आहे. एक म्हणजे सेक्सुअल रिप्रोडक्शन, त्याच्यामध्ये पहिले सगळ्यात महत्त्वाचं स्पोर फॉर्मेशन असेल. आणि दुसरा टाईप एक बघायचा आहे सेक्सुअल रिप्रोडक्शन, याच्याकडं हा पहिला क्लास असा आहे की याच्याकडं दोन्ही टाईपचे रिप्रोडक्शन जे आहेत ते अगदी स्टँडर्ड स्टेजला मिळतात. आता स्पोर फॉर्मेशनमध्ये जर असेक्सुअल टाईप रिप्रोडक्शन स्टडी करायचं असेल तर त्यांच्याकडे एक स्पेशल कंडिशन आहे स्पोर फॉर्मेशन असं बोलतात. आणि ते जे स्पोर्स आहेत ते त्या ते एका स्पेशल युनिटमध्ये स्पोर फॉर्मेशन केलं जातं आणि त्या युनिटचं नेम आहे स्पोरँजियम. आता हे सगळे पॉईंट जे आहेत ते परफेक्ट माहीत पाहिजे. काय सांगितलं, फायकोमायसेट्समध्ये जे काय स्पोर फॉर्मेशन होतं ते कशामध्ये होतं, तर ते कशामध्ये होणार आहे, तर स्पोरँजियम नावाचं एक स्पेशल युनिट असेल त्याच्यामध्ये काय असणार आहे स्पोर फॉर्मेशन होईल. त्याच्यामध्ये पाहून दोन टाईपचे स्पोर तो तयार करतो, एक म्हणजे ॲप्लॅनोस्पोर आहेत आणि दुसरे जे आहेत ते काय झूस्पोर आहेत. आता ॲप्लॅनोस्पोर्स आणि झूस्पोर असे दोन टाईपचे स्पोर फॉर्मेशन करतो. आता ॲप्लॅनोस्पोर जे आहेत ते कसे आहेत, तर नॉन मोटाईल आहेत. आता नॉन मोटाईल म्हणजे ॲक्च्युली इथं डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट करतो बघा, नॉन मोटाईल म्हणजेच कसं असणार आहे, तर त्याला फ्लाझिला जे आहे ते अब्सेंट असेल. आता नॉन मोटाईल म्हणजे काय, तर मुवमेंट न करणार आहे, बरोबर. आणि झूस्पोर जे आहेत ते मात्र कसे आहेत, तर त्यांना फ्लाझिला प्रेझेंट आहे ते मात्र कसे आहेत, तर मोटाईल आहेत. म्हणजे हा जो पार्ट आहे तो कसा येणार, नॉन मोटाईल असेल, बरोबर. आणि हा जो पार्ट आहे तो कसा असणार आहे, मोटाईल. मोटाईल म्हणजेच काय असणार आहे, तर ते मूव होणार. मूव होणार म्हणजेच काय करणार, तर त्यांच्याकडे मुवमेंट ही ऍक्टिव्हिटी असेल. मुवमेंट होत असेल तर त्याला काय बोललं जातं, मोटाईल स्पोर. आणि त्याला काय म्हटलं जातं, झूस्पोर. जे मोटाईल स्पोर्स असणार आहे त्यांच्याकडे काय असणार आहे, तर फ्लाझेला असणार आहे. आता तो फ्लाझेला जो आहे तो वन फ्लाझेला, टू फ्लाझेला, कारण डायफ्लाझिनेट पण फॅक्टर आपण पाठीमागच्या ह्याच्यामध्ये बघितला होता, तसं याला फ्लाझेला प्रेझेंट आहे म्हणजे मोटाईल ऍक्टिव्हिटी आहे. आणि ॲप्लॅनोस्पोर जे आहे ते मात्र कसे असणार आहेत, नॉन मोटाईल असणार आहेत. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं याच्याकडे आहे ना सेक्सुअल रिप्रोडक्शन पण होतं. आता सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये काय, तर स्पेशल ॲबिलिटी आहे. इथं जसं स्पोर फॉर्मेशन होतं ना पाहिलं, तसं इथं काय होणार आहे, गॅमिट फॉर्मेशन. जसं याला स्पोर फॉर्मेशन झालं ना, तसं यांच्याकडे काय होणार, गॅमिट फॉर्मेशन. जर तो सेक्सुअली रिप्रोड्यूस व्हायचा असेल तर तीन टाईपचे रिप्रोडक्शन तुम्हाला मिळतील. एक म्हणजे समजा दोन्ही, म्हणजे हा समजा मेल गॅमिट आहे, हा समजा फिमेल गॅमिट आहे, दोन्ही गॅमिट जर सेम असतील, सेम टाईपचे असतील, सेम मॉर्फॉलॉजिकली सेम असतील, स्ट्रक्चर सेम असेल, साईज त्यांची सेम असेल, तर त्याला काय बोललं जातं, आयसोगॅमस, बरोबर. किंवा रिप्रोडक्शनला काय बोलतं, आयसोगॅमी. जर समजा मेल गॅमेट जो आहे तो लार्जर साईज आहे आणि फिमेल गॅमेट जो आहे तो थोडासा डिफरंट आहे, स्मॉलर साईज पण आहे आणि थोडंसं स्ट्रक्चर जे आहे ते डिफरंट आहे, असं जर असेल, म्हणजे हा समजा मेल आहे, ही समजा फिमेल आहे, असं जर असेल तर त्याला बोललं जातं अन आयसोगॅमस, किंवा त्याला रिप्रोडक्शनला काय बोललं जातं, अन आयसोगॅमी. आणि तिसरा एक टाईप आपण स्टडी करणार आहे, तर याच्यामध्ये मेल जो आहे तो कसा आहे, मोटाईल आहे. मोटाईल म्हणजेच काय असतं, त्याला फ्लाझिला प्रेझेंट असतात, आत्ताच मी दोन मिनिटापूर्वी सांगितलं. आणि दुसरं जे आहे फिमेल जे आहे ती थोडीशी साईजनं काय आहे, तर लार्जर आहे. म्हणजे याच्यामध्ये मेल जो आहे तो स्मॉलर साईज आहे, फिमेल जी आहे ती लार्जर साईज आहे. यांचं जर युनियन झालं तर त्याच्यापासून जे रिप्रोडक्शन मिळतं त्याला काय बोललं जातं, ऊ गॅमस. किंवा रिप्रोडक्शनच्या टाईपला काय बोललं जातं, ऊ गॅमी. पुन्हा एकदा जर असं बघा, जर असेक्सुअल टाईपचं रिप्रोडक्शन असेल तर त्यांच्याकडे स्पोर फॉर्मेशन असतं. ते स्पोर जे आहे ते कशामध्ये तयार होणार, मी सांगितलं स्पोरँजियममध्ये तयार होणार. स्पोर जे आहे ते दोन टाईपचे मिळू शकतात, एक म्हणजे नॉन मोटाईल असतील तर त्याला बोलायचं ॲप्लॅनोस्पोर्स, जर ते मोटाईल असतील तर त्याला काय बोलणार आहे, झूस्पोर्स, बरोबर. ॲप्लॅनोस्पोर्स आणि झूस्पोर्स, मोटाईल नॉन मोटाईल, दोन्ही टाईपवरती क्वेश्चन असेल. त्यांची मोटाईल नॉन मोटाईल ऍक्टिव्हिटी त्याच्यावरती क्वेश्चन असेल. स्पोर फॉर्मेशन कुठल्या युनिटमध्ये होतं त्याच्यावरती क्वेश्चन असेल. असेक्सुअल टाईपचं रिप्रोडक्शन कशा पद्धतीनं होतं त्याच्यावरती पण क्वेश्चन असेल, समजलं. दुसरं, सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये काय सांगितलं मी, गॅमिट फॉर्मेशन टेंडन्सी आहे. मग गॅमिट म्हणजे मेल फिमेल गॅमिट असायला पाहिजे. ते गॅमिट कसे असतात याच्यावरून परत त्याच्यामध्ये सेक्सुअलमध्ये तीन टाईप्स बघितले. जर गॅमिट सेम साईजचे असतील तर त्याला काय बोलायचं आहे, आयसोगॅमस, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज आयसोगॅमी. आणि जर गॅमिट डिफरंट टाईपचे असेल, डिफरंट स्ट्रक्चरली असतील, तर त्याला काय बोलला जातं, अन आयसोगॅमस, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अन आयसोगॅमी. तिसरा एक टाईप बघितला याच्यामध्ये, मेल जो आहे तो मोटाईल असतो, फिमेल जी आहे ती नॉन मोटाईल आहे आणि लार्जर साईज आहे. असं जर असेल आणि यांचं जर मॅटिंग झालं तर त्याच्यापासूनचं जे सेक्सुअल रिप्रोडक्शन मिळणार त्याला काय बोलला जातं, ऊ गॅमस, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज ऊ गॅमी. रिप्रोडक्शनमध्ये हा सगळा पार्ट जो आहे तो व्यवस्थित थोडंसं परफेक्ट करा. हा पॉईंट जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. हा झाला आपला पहिला क्लास फायकोमायसेट्स, त्याला काय बोललं जातं, अल्गर फंगी असं बोललं जातं. आता दुसरा क्लास आहे त्याच्यामधला, ॲस्कोमायसेट्स.
आता ऍस्कोमायसेट्स हा जो आहे इट इज ऑल्सो कॉल्ड ऍज सॅक फंगी. बोलताना त्याला काय म्हटलंय तर सॅक फंगी असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल बरीचशे एक्झाम्पल येतात. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यांच्यामध्ये जे ऑर्गॅनिझम आहेत ते काही ऑर्गॅनिझम आहेत ते युनिसेल्युलर आहेत, काही जण जे आहेत ते मल्टीसेल्युलर आहेत. दोघांच्यामध्ये आता दोन एक्झाम्पल मी सांगणार आहे. तर युनिसेल्युलरमध्ये एक स्पेशल एक्झाम्पल येतं ईस्ट सेल. हा ईस्टचा जो पार्ट आहे तो आपण ब्रेड इवन बेवरेजेस इंडस्ट्री जिथं फर्मेंटेशन प्रोसेस होते ना तिथे या त्या ठिकाणी वाळून हा यूज केला जातो. आणि त्याच्यातली एक स्पेशल स्पेसीज आहे सायक्रोमायसिस सर्वायसे. आपली जी बेवरेजेस इंडस्ट्री आहे ना तिथं तीच फंगल स्पेसीज जे आहे ती फर्मेंटेशनसाठी यूज करतात. त्याचा यूज जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. ट्वेल्थमध्ये मायक्रोबचा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये त्याचं एक्झाम्पल जे आहे ते दिलेलं आहे. आणि ते आता इथूनच एक्झाम्पल जे आहे ते व्यवस्थित परफेक्ट करा. दुसरा आहे मल्टीसेल्युलर काही जण आहे त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल पेनिसिलियम येतं. पेनिसिलियममध्ये अलेक्झांडर फ्लेमिंग यांची डिस्कवरी येतं. पहिल्यांदा त्यांनी एक अँटीबायोटिक शोधलं होतं, नेम आहे त्याचं काय पेनिसिलिन. आणि त्या पेनिसिलिनमधून आपण अँटीबायोटिक प्रॉपर्टी ज्या वेळेला त्या स्टडी केल्या किंवा डिस्कवर केल्या त्यावेळेला त्या सगळ्या प्रॉपर्टीवरून हे लक्षात आलं की काही फंगल पार्ट जो आहे तो आपल्या बॉडीमध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे ज्या ज्या टाईपचे इन्फेक्शन्स होतात त्या टाईपच्या इन्फेक्शनसाठी स्पेशल स्पेशल फंगस स्पेसिस जर बॉडीमध्ये सोडली तर ती यूजफुल असणार आहे. की अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पहिलं अँटीबायोटिक तयार केलं होतं त्याचं नेम काय आहे तर पेनिसिलिन. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं या टाईपमध्ये सगळ्याच्या सगळ्या ऑर्गॅनिझम जे आहेत ते बऱ्यापैकी पॅरासायटिक आहेत. दुसरं सॅप्रोफायटिक आहे. पॅरासायटिक म्हणजे मगाशीच आपण काय बोललो होतो तर याच्यामध्ये जे काय असणार आहे ते पॅरासायटिक मोड ऑफ लाईफस्टाईल म्हटलं की ते कसे असतात तर डिपेंड्स ऑन होस्ट बॉडी. कशावर डिपेंड असणार आहेत तर होस्ट बॉडीवरती डिपेंड असणार आहेत. सॅप्रोफायटिक म्हटलं की मगाशी सांगितलं होतं कशावर डिपेंड असणार आहे डेड अँड डीके मॅटरवरती डिपेंड असणार आहेत. आणि शेवटचा एक त्याच्यातला अतिशय महत्त्वाचा एक पॉईंट आहे हा परफेक्ट करा. ह्याच्यामधले काही फंगल स्पेसीज ज्या आहेत त्या कशा आहेत तर कॉप्रोफिलस नावाचं एक स्पेशल असं लाईफस्टाईल आहे त्यांचं. कॉप्रोफिलस मीन्स दे प्रेझेंट ऑन डंग म्हणजे अॅनिमल डंग जे आहे ना कॅटल डंग किंवा अॅनिमल डंग असं म्हणू शकता त्याच्यावरती ह्या फीडिंग करणार. म्हणजेच काय तर कॉप्रोफिलस नावाची एक स्पेशल ब्रांच आहे जी फंगल स्पेसिस तुम्हाला फक्त कॅटल डंगवरती किंवा अॅनिमल डंगवरती बघायला मिळेल. आता म्हणजेच काय तीन टाईप ज्याच्यामध्ये लाईफस्टाईल्स येतात. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मायसिलियम. याच्याकडचा जो मायसिलियम आहे तो कसा आहे तर सेप्टेट आहे. पाठीमागे जर बघितला तर मायसिलियम कसा होता असेप्टेट होता आणि कोएलोसायटिक हॅपी होतं. याच्याकडे कसं आहे तो सेप्टेट आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रक्चर जे आहे ते कसं आहे ब्रांच स्ट्रक्चर आहे. तिसरं रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनमध्ये याच्याकडे पण दोन टाईपचे रिप्रोडक्शन होतात. हा असेक्सुअली पण रिप्रोड्यूस होतो. दुसरं सगळ्यात महत्त्वाचा तो सेक्सुअली पण रिप्रोड्यूस होतो. असेक्सुअल जर रिप्रोडक्शन बघायचं असेल तर हा काय करतो तर स्पोर फॉर्मेशन करतो. आणि ते जे स्पोर आहेत ते कोनिडिओ स्पोर म्हणून स्टडी केले जातात. आता हे जे कोनिडिओ स्पोर्स आहेत म्हणजे इथं जसं म्हणलं होतं ना झू एप्लानो स्पोर झू फोर्स तसं त्याच्याकडे काय तर कोनिडिओ स्पोर्स आहेत. हे जे स्पोर्स आहेत हे एक्झोजिनियस इन बिहेवियर आहेत. आता एक्झोजिनियस म्हणजे काय तर समजा की ही फ्रुटिंग बॉडी आहे या फ्रुटिंग बॉडीवरती आहे ना टिप रिजनला जर एका पॉईंटला जर ते स्पोर फॉर्मेशन करत असेल. स्पोर फॉर्मेशन म्हणजे काय तर छोटे युनिट्स असतात पार्टिकल लाईक स्ट्रक्चर असतं ते जर आहे ना टिप रिजनला एका पॉईंटला जर ते प्रोड्यूस करत असतील आणि एक्सटर्नल पार्टला जर ते प्रोड्यूस करत असतील तर त्याला काय बोलतं एक्झोजिनियस. आणि जर स्पोर फॉर्मेशन त्या फ्रुटिंग बॉडीच्या आतमध्ये असेल तर त्याला काय बोललं जातं एंडोजिनियस. याचं जे असेक्सुअल टाईपचं रिप्रोडक्शन जे आहे ते एक्झोजिनियसच्या अंडर येतं आणि सेक्सुअल टाईपचं रिप्रोडक्शन जे आहे ते एंडोजिनियसच्या अंडर येतं. आता एंडोजिनियसमध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये काय केअर करतो आता जी प्रोटीन बॉडी आहे त्या प्रोटीन बॉडीला काय बोललं जातं ॲस्कोकार्प्स. म्हणजे त्या फ्रुटिंग बॉडीला काय बोललं होतं ॲस्कोकार्प्स. आणि त्याच्यामध्ये स्पोर तयार केले तर स्पोरचं नेम काय ठेवलं ॲस्कोस्पोर्स. म्हणजे ॲस्कोस्पोर्स कशामध्ये प्रेझेंट आहेत तर ॲस्कोकार्प नावाची फ्रुटिंग बॉडी आहे आणि याच्यातलं जे स्पोर फॉर्मेशन जे आहे ते कसं आहे तर एंडोजिनियस आहे. म्हणजे आता इथे तीन क्वेश्चन्स तयार होतात बघून. म्हणजे सेक्सुअल टाईप रिप्रोडक्शन कसं आहे तर एंडोजिनियस आहे. म्हणजे जसं इकडं स्पोरेंजियम नावाचं जे काही स्पेशल युनिट्स बनवलं जातं त्या स्पोरेंजियममध्ये म्हणजे इथं जसं कसं सांगितलं स्पोरेंजियम हे युनिट असेल त्याच्यामध्ये स्पोर फॉर्मेशन असेल फक्त स्पोर मोठाईल का नॉन मोठाईल याच्यावरून त्याचं क्लासिफिकेशन केलं. तसं आता स्पोर फॉर्मेशन केल्यानंतर त्याचे जे स्पेशल स्पोर आहे त्याला काय बोलतं कोनिडिओ स्पोर्स. ते जर टिप रिजनला तयार होत असतील तर त्याला काय बोलायचं एक्झोजिनियस. आणि त्यांच्याच मधलं सेक्सुअल टाईपचे रिप्रोडक्शन जे आहे ते स्पोर जर आतमध्ये तयार होत असतील तर त्याला काय बोलतं एंडोजिनियस. आणि तयार होणाऱ्या स्पोरला काय बोलणार ॲस्कोस्पोर्स.
आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं ती जी फ्रुटिंग बॉडी आहे त्या बॉडीचं नेम काय ठेवलेलं आहे त्याने ॲस्कोकार, म्हणजे ॲस्कोकार मध्ये काय होणार, ॲस्कोस्पोरचं फॉर्मेशन होणार. त्याच्यामध्ये एक स्पेशल एक्झाम्पल आहे, तर एक्झाम्पल दिलेलं आहे तर न्यूरोस्पोरा क्रेसा. एक्झाम्पल पार्ट करायचं बघा, न्यूरोस्पोरा क्रेसा ही जी स्पेशल व्हरायटी आहे ही आहे ना, जेनेटिक स्टडी जो आहे किंवा बायोकेमिकल वर्क जे आहे त्याच्यामध्ये ना स्टडीसाठी यूज केला जातो. ही स्पेसिस जी आहे ती जास्तीत जास्त ठिकाणी जेनेटिक स्टडीसाठी यूज केली जाते. म्हणजे वरती एक दोन एक्झाम्पल आहेत, ती दोन्ही एक्झाम्पल परफेक्ट करा, हे पण एक्झाम्पल जे आहे ते थोडंसं परफेक्ट करा. त्याच्यामध्ये काय शंका आहे का बघा, हा झाला आपला फायकोमायसेट्स आणि दुसरा क्लास बघितला आपण ॲस्कोमायसेट्स. फायकोमायसेट्स इट इज ऑल्सो कॉल्ड एज अल्गर फंगी, इट इज ऑल्सो कॉल्ड एज सॅक फंगी. आता सॅक फंगी असं काय का म्हटलं जातं, तर याचं जे काही रिप्रोडक्शन ॲबिलिटी आहे ना बरोबर, ती ॲक्च्युअल सॅक लाईक स्ट्रक्चरमध्ये आहे. जसं बॅग लाईक स्ट्रक्चर आहे म्हणून त्याला बोलताना काय बोललं जातं, सॅक फंगी असं बोललं जातं. ह्याच्यामध्ये काय शंका आहे का बघा. त्याच्यानंतर तिसरा टाईप आहे त्याच्यामधला बॅसिडिओमायसेट्स, इट इज ऑल्सो कॉल्ड एज क्लब फंगी और इट इज ऑल्सो कॉल्ड एज मशरूम्स. ही जी व्हरायटी आहे ना ही स्पेशल व्हरायटी आहे मशरूम. मुळात जे काय मशरूम आहे ते सगळेच्या सगळे कसे आहेत, तर सॅक्रोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन आहेत. आता सॅक्रोफायटिक असं कसं म्हणाल, तर डेड डीके मॅटर म्हणजे ना ॲक्च्युली येताना जर आपलं पालापाचोळा किंवा छोट्या छोट्या फांद्या वगैरे जर आपण टाकल्या असतील तर त्याच्यावरती ह्या डायरेक्टली ग्रो होतात. काही वेळेला ट्री ट्रंकवरती पण ह्या व्हरायटी ग्रो होतात, म्हणजे जिथं पावसाचं पाणी नेहमी वाहतं ना त्या सर्फेसला पण बऱ्यापैकी ह्या व्हरायटी काय होतात, ग्रो होतात. आता त्याच्यामध्ये जे स्ट्रक्चर आहे म्हणजे हा पूर्णपणे सॅप्रोफायटिक आहे, पूर्ण सगळ्याचा सगळा पार्ट जो आहे तो सॅप्रोफायटिक आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये पॅरासायटिकमध्ये ना दोन एक्झाम्पल दिलेले आहेत, जी काही प्लांट स्पेसेसमध्ये डिसीज प्रोडक्शनचं काम करतात. त्याच्यामध्ये दोन एक्झाम्पल आहे, दोन्ही एक्झाम्पल परफेक्ट करायचं. पहिलं एक्झाम्पल आहे पिसिनिया, तर रस्ट ऑन फीट, फीटमध्ये जो गहूवरती जो तांबेरा नावाचा जो डिसीज आहे ना, मराठीमध्ये त्याला तांबेरा असं बोलतात, म्हणजेच त्याला काय म्हटलं जातं रस्ट ऑन फीट जो डिसीज आहे तो डिसीज कशामुळे होतो, तर पिसिनिया नावाची फंगल स्पेसिस इन्फेक्शन झालं की ना तो रस्ट ऑन फीट. आणि दुसरा आहे इस्टिलाबो नावाची एक फंगल स्पेसिस आहे जी काय करते स्मॉटचं फॉर्मेशन करते. याच्यावरती दोन क्वेश्चन्स तयार होतात, एक म्हणजे रस्ट फॉर्मेशनसाठी कुठली व्हरायटी आणि स्मॉट फॉर्मेशनसाठी कुठली व्हरायटी आहे. दोन्ही नेम जे आहेत ते व्यवस्थित परफेक्ट करा, की दोन्ही नावं पाठ करा, कारण याच्यावरती दोघांच्यावरती क्वेश्चन कंपल्सरी असेल. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कसं आम्ही सांगितलं, तर सॅप्रोफायटिक पण आहे आणि ॲज वेल ॲज पॅरासायटिक पण आहे. त्याचं जे मायसेलियम आहे ते कसं आहे, तर थोडंसं सेफ्टेड और ब्रांचड. जसं आपल्याला ॲस्कोमायसेट्समध्ये मिळालं तसं सेम सेप्टेड पण आहे आणि कसं आहे ब्रांचड पण आहे. म्हणजे पहिलाच टाईप फक्त आपला कसा होता, असेप्टेड होता आणि कॉयनोसायटिक हायपी होतं, याच्याकडे पण सेप्टेड येतं आणि ब्रांचड हायपी येतं. आणि शेवटचा ड्युटेरोमायसिट आहे त्याच्याकडे पण तसंच आहे सेप्टेड आणि ब्रांचड हायपी आहे. म्हणजे तीन टाईप्समध्ये सेप्टेड ब्रांचड असं येणार. आणि पहिला टाईप जो आहे फायकोमायसेट्स त्याच्याकडे फक्त कसं येणार, तर असेप्टेड आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कॉयनोसायटिक. आता यांच्याकडे जे रिप्रोडक्शन आहे ते रिप्रोडक्शन याच्याकडेही दोन टाईपमध्ये होतं. मुळात मी म्हणताना तुम्हाला काय म्हटलं, तर याच्यामध्ये जी काही व्हरायटी आहे ती कशी आहे, तर सॅक्रोफायटिक पण आहे पॅरासायटिक पण आहे. पॅरासायटिकमध्ये जी दोन एक्झाम्पल आहेत ती परफेक्ट पाहिजे म्हणून सांगितलं. सॅक्रोफायटिकमध्ये पण बघितलं तर मशरूमच्या सगळ्या व्हरायटी ज्या आहेत त्यासुद्धा कशा आहेत, तर त्याही महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये एक शेवटचा एक पॉईंट सांगते मी, तर त्याच्यात एक इडिबल आणि नॉन इडिबल असे दोन टाईप्स पडतात. शेवटी आपण काय बघूया, पहिलं रिप्रोडक्शनमध्ये बघा, याच्याही रिप्रोडक्शन जे आहे ते दोन टाईपमध्ये आहे. पहिलं म्हणजे असेक्सुअल टाईप रिप्रोडक्शनमध्ये येतो, हा त्याच्यामध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शन जे आहे ते टोटली अब्सेंट आहे. जर असेक्सुअल टाईप रिप्रोडक्शन असेल तर त्याच्याकडे ना स्पेशल स्पोर फॉर्मेशन आहे बॅसिडोस्पोर्स. पहिला जो बनवला तो स्पोरेन जेव्हा बनवला त्याच्याकडे ऍप्लेना स्पोर झूस्पोर्स होते, बघा व्यवस्थित. दुसरा टाईप बघितला त्याच्याकडं काय होते, तर ॲस्कोस्पोर्स होते. आणि आता तिसरा टाईप बघितला त्याच्याकडं काय, तर बॅसिडोस्पोर्स आहे. पहिला जो ऍप्लेना स्पोर झूस्पोर तो फायकोमायसेट्स, ज्याच्याकडं ॲस्कोस्पोर्स होते तो ॲस्कोमायसेट्स, आणि ज्याच्याकडे बॅसिडोस्पोर्स आहेत तो काय असतो बॅसिडोमायसेट्स. आता याच्याकडं काय आहे नेमकं बघूया, तर याचं बॅसिडोस्पोर फॉर्मेशन जे आहे ती एक स्पेशल ॲबिलिटी म्हणायला काही हरकत नाही. का असं आहे, तर हा ॲक्च्युली रिप्रोडक्शनमध्ये जर बघितला तर आहे ना याचे सेक्स आहेत, म्हणजे मेल सेक्स फिमेल सेक्स सेपरेटली आहेत.
त्याचं जे रिप्रोडक्शन होतं ते इतरांच्याकडं कसं असतं, तर सेक्सुअल रिप्रोडक्शन म्हटलं की आपल्याला काय पाहिजे, तर गॅमेट फॉर्मेशन पाहिजे. गॅमेटिक सेल नावाच्या स्पेशल सेल ह्या ज्यांच्याकडे सेक्सुअल टाईपचे रिप्रोडक्शन होतं त्यांच्याकडे गॅमेटिक सेल ह्या कंपल्सरी असतात. याच्याकडे वळून गॅमेटिक सेल नाही आहेत, म्हणजे याच्याकडे काय आहे, तर फक्त आणि फक्त सोमॅटिक सेल आहेत. कारण बॉडीमध्ये दोनच टाईपच्या सेल तयार होतात, एक म्हणजे गॅमेटिक सेल, बरोबर ना, ज्यांच्याकडं गॅमेट फॉर्मेशन टेंडन्सी असते, आणि दुसऱ्या ज्या आहेत त्या सोमॅटिक सेल. आता गॅमेट फॉर्मेशनमध्ये गॅमेटिक सेल इन्वॉल्व होतात, आणि बॉडी फॉर्मेशनमध्ये म्हणजे बॉडीचे राहिलेले ऑर्गन बनण्यासाठी काय केलं जातं, सोमॅटिक सेल वापरले जातात. आता रिप्रोडक्शन म्हटलं तर गॅमेटिक सेलकडे काय असते, तर स्पेशली रिप्रोडक्शन ॲबिलिटी असते, आणि सोमॅटिक सेलकडे काय असते, तर ऑर्गन फॉर्मेशन टेंडन्सी असते. आता असं जर असेल तर रिप्रोडक्शन म्हटलं की कुठल्या सेल इन्वॉल्व व्हायला पाहिजे, तर गॅमेटिक सेल इन्वॉल्व व्हायला पाहिजे. तर याच्यामुळे गॅमेटिक सेल ज्या आहेत त्या अपसेंट आहेत, म्हणजे याचं रिप्रोडक्शन कशानं होणार, तर बाय सोमॅटिक सेल. आता सोमॅटिक सेलमध्ये याच्यामध्ये मेल बॉडी फिमेल बॉडी अशा दोन सेल ज्या आहेत त्यांचं युनियन होऊन आपल्याला स्पेशल टाईपचे स्पोर्स मिळतात. त्या स्पोर्सचं नेम काय सांगितलं मी, बेसिडो स्पोर्स. आता हे कसे मिळतात बघूया. तर याच्यामध्ये ना दोन मेल दोन युनिट्स घेतले जातात, किंवा दोन युनिट कंबाईन होतात, किंवा त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होतं. एक आहे मेल ऑर्गन, मेल सेक्स ऑर्गन, दुसरा जो येतो फिमेल सेक्स ऑर्गन. हॅविंग हॅप्लॉईड न्यूक्लियस, दोघांच्याकडे मिळून काय आहे, तर हॅप्लॉईड न्यूक्लियस आहे. तर इथे यम लिहिते बघा, हॅप्लॉईड न्यूक्लियस आहे. बाय प्लाझ्मोगॅमी प्रोसेस, म्हणजे यांचं काय होतं, तर प्रोटोप्लाझम जे आहे ते कंबाईन होतं, न्यूक्लियस सेपरेटली राहतात. पहिल्यांदा पहिलं फ्युजन होतं, फ्युजन झाल्यानंतर प्लाझ्मोगॅमी टाईपचं फ्युजन होतं, म्हणजे याच्यात पहिली स्टेप म्हणू शकता प्लाझ्मोगॅमी होते, ज्याच्यामध्ये प्रोटोप्लाझम कंबाईन होतं, न्यूक्लियस जे आहे ते सेपरेट राहतात. पुन्हा त्याच्यानंतर थोड्या टाईम पिरियड नंतर न्यूक्लियस जे आहे ते न्यूक्लियस फ्युजन होतं, म्हणजे न्यूक्लियसचं फ्युजन होणार. न्यूक्लियस फ्युजन झालं की त्याच्यापासून ती जी प्रोसेस होती ती सेकंड टाईपमध्ये बोलली जाते, त्याला काय बोललं तर कॅरिओगॅमी. पहिल्यांदा काय केलं आपण, प्रोटोप्लाझम जे आहे ते मिक्स केलं, आणि सेकंड टाईपला काय केलं बरं, कॅरिओगॅमी मीन्स काय केलं, न्यूक्लियसचं फ्युजन केलं. आणि ह्या दोन्ही प्रोसेसमधून दोन्ही स्टेपमधून आपल्याला जे फॉर्मेशन झालं ते कशाचं फॉर्मेशन झालं, बेसिडियम नावाचं एक स्पेशल युनिट तयार झालं, ज्याच्यामध्ये क्रोमोझोमल नंबर जो आहे तो कसा आहे, तर 2N नंबर आहे, म्हणजेच डिप्लॉइड स्ट्रक्चर ऑफ बेसिडियमचं फॉर्मेशन झालं. पुन्हा हे जे बेसिडियम आहे इथंपर्यंत जर बघितलं तर आपण फक्त आणि फक्त काय केलं, तर बेसिडियमपर्यंतची डेव्हलपमेंट बघितली. बेसिडियम हे स्ट्रक्चर वेगळं आहे आणि बेसिडो स्पोर्स वेगळे आहेत. आता बेसिडियममध्ये काय होतं, तर मिओसिस होतं. आता याच्यामध्ये पुढची डेव्हलपमेंट जी आहे ती काय होते म्हणून सांगितलं आपण, तर मिओसिस ही प्रोसेस होते. म्हणजे आता हॅप्लॉईड पार्ट जो आहे, म्हणजेच हॅप्लॉईड गॅमेट जे आहे, म्हणजेच त्याला तुम्ही झायगोट असं म्हणू शकताय, म्हणजेच याला तुम्ही बोलताना झायगोट असंही म्हणू शकताय. जो झायगोट आहे तो झायगोट आता कसा आहे, तर डिप्लॉईड आहे. दे रिप्रोसेस बाय मिओटिकली मिओसिस होईल. फर्स्ट डिप्लॉईड क्रोमोझोम डिवायडेड इन टू हॅप्लॉईड क्रोमोझोम. आणि ज्या आता सेल कशा तयार झाल्या, हॅप्लॉईड सेल तयार झाल्या, की फर्स्ट मिओटिक डिव्हिजन झाली. पुन्हा मिओसिस होणार म्हणजे काय होतं, तर दोन टाईपचे डिव्हिजन होतात, मिओसिस फर्स्ट होतं आणि मिओसिस सेकंड. फर्स्ट मिओसिस झालं की हॅप्लॉईड हॅप्लॉईड फॉर्मेशन झालं. पुन्हा सेकंड मिओसिस स्टेप कम्प्लीट झाली की पुन्हा ह्याचं हॅप्लॉईडचं परत हॅप्लॉईड सेल तयार होतील, पुन्हा हॅप्लॉईड डॉटर सेल्स तयार होतील. म्हणजे मिओसिस कम्प्लीट झालं की तयार होणारं शेवटचं जे फोर डॉटर सेल्स वी शोज हॅप्लॉईडी, आणि दिस फोर टाईप ऑफ डॉटर सेल्स आर कॉल्ड एज बेसिडो स्पोर्स. म्हणजे शेवटी जे स्ट्रक्चर्स मिळतात हॅप्लॉईड स्ट्रक्चर, त्याला काय बोललं जातं, बेसिडो स्पोर्स. आता याच्यावरती क्वेश्चन कसा असतो बघा, तर यांच्यातलं जे रिप्रोडक्शन आहे ते कुठल्या टाईपचं आहे, रिप्रोडक्शन जे आहे ते असेक्सुअल टाईपचं आहे, तर त्यांच्यात तयार होणारे स्पोर्स कुठले आहेत, तर बेसिडो स्पोर्स आहेत. त्याच्यावरती एक क्वेश्चन तयार होईल, असेक्सुअल टाईपचं रिप्रोडक्शन असेल तर ते कुठल्या टाईपच्या सेलपासून तयार होतं, तर सोमॅटिक सेलपासून तयार होतं. सोमॅटिक सेलमध्ये दोन सेल कुठल्या आहे, बॉडीच्या कुठल्याही दोन सेल काय होतील, फ्युजनमध्ये येतील. पहिली स्टेप त्याच्यामध्ये काय करतील, प्लाझ्मोगॅमी. सेकंड स्टेप काय करणार, कॅरिओगॅमी. आणि थर्ड स्टेप काय करणार, झायगोट फॉर्मेशन. झायगोट जे आहे ते झायगोटचं नेम काय असतं, तर झायगोटचं नेम आहे बेसिडियम. आफ्टर झायगोट फॉर्मेशन दे डिवाइड्स मिओटिकली, म्हणजेच मिओसिस झालं की मिळणारे जे स्ट्रक्चर्स आहेत त्याच्यामध्ये फर्स्ट डिव्हिजन अँड फर्स्ट मिओसिस आहे, सेकंड मिओसिस आहे, माहिती आहे तुम्हाला, दोन स्टेपमध्ये मिओसिस होतं. आणि देन इट फॉर्म बेसिडो स्पोर्स, म्हणजे आफ्टर मिओसिस जे स्ट्रक्चर बनतं त्याचं नेम काय आहे, याच्यावरती पण क्वेश्चन असेल, त्याचं नेम आहे बेसिडो स्पोर्स. बिफोर मिओसिस जे स्ट्रक्चर मिळतं त्याचं नेम विचारतील बेसिडियम.
त्याला काय बोलत होतं झायगोट असंही म्हटलं जातं. पुन्हा याच्यामध्ये फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप, थर्ड स्टेप, स्टेप्सवरती पण क्वेश्चन्स विचारतील. पुन्हा प्लाझ्मोगॅमी म्हणजे काय असतं त्याच्यावरती पण क्वेश्चन विचारतील. कॅरिओगॅमी म्हणजे काय असतं त्याच्यावर पण क्वेश्चन विचारतील. याच्यावरती बरेचसे क्वेश्चन्स तयार होतात. हे सगळेच्या सगळे काय करा, परफेक्ट करा. आता याच्यामध्ये ना एक स्पेशल पॉईंट मी सांगितला होता तुम्हाला, तर बॅसिडोमायसिट्स ला काय म्हटलं जातं, तर टोडस्टूल नावाचे कन्सेप्ट त्यांनी दिलेली आहे इतर साईडला लिहिते बघा. तर याच्यामध्ये ना टोडस्टूल नावाचा एक मशरूमची व्हरायटी आहे, आणि ती मशरूमची व्हरायटी जी आहे तर यालाच काय बोललं जातं, पॉइझनस मशरूम. कसा ऍक्टिव्हिटी त्याच्याकडं पॉइझनस आहे, म्हणजे हा आहे ना युजफुल आणि हार्मफुल अशा दोन टाईपमध्ये मशरूमच्या व्हरायटी येतात. ज्या युजफुल आहेत ते युजफुल आहेतच, ज्या हार्मफुल आहेत त्याच्यामध्ये ज्या हार्मफुल व्हरायटी आहेत किंवा याला नॉन इडिबल असं बोलतात, कारण आपण ज्यावेळेला हे मशरूम खाण्यासाठी खातात बरोबर ना, खाण्यासाठी ज्याला यूज केलं तर त्याला आपल्याकडे समोर दोन हे राहतात, एक इडिबल मशरूम आणि दुसरा जो येतो नॉन इडिबल मशरूम. इडिबल मशरूम जे आहेत ते थोडेसे कसे असतात, हार्मलेस असतात, तुम्ही डायरेक्टली यूज करू शकताय. पण नॉन इडिबल मशरूम जे आहेत ते कसे असतात, पॉइझनस असतात. आता ते मशरूम पॉइझन वगैरे थोडंसं ऐकलं असेल पेपरला वगैरे, न्यूज असते किंवा टी व्हीला वगैरे दाखवतात बातम्यांच्यामध्ये, तर याच्यामुळे बऱ्याच वेळेला काय होतं तर पॉइझनस बिहेवियर असल्यामुळे पॉइझन ॲक्टिव्हिटी याची मिळते. कारण आपण जर हा डायरेक्टली बॉडीमध्ये घेतला तर हा बॉडीमध्ये पॉइझन फॉर्मेशन करतो. आणि त्या टाईपच्या मशरूमला काय म्हणलं जातं, टोडस्टूल. ही नेम जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे, थोडंसं व्यवस्थित परफेक्ट करा. जे रेग्युलर मशरूम राहील पण जे नॉन एडिबल आहेत, पॉइझनस आहेत, त्याला काय बोललं जातं, टोडस्टूल. समजलं? हा झाला तिसरा टाईप. आणि शेवटचा एक चौथा टाईप आहे त्याच्यामधला, ड्युटेरोमायसेट्स. इट इज ऑल्सो कॉल्ड एज इम्परफेक्ट फंगी. आता त्याचं नेम जे आहे ते थोडंसं कसं आहे बघा, इट इज ऑल्सो कॉल्ड एज इम्परफेक्ट फंगी बिकॉज सेक्स्युअल रिप्रोडक्शन टोटली अपसेट. आता या सगळ्यांच्याकडे पाठीमागं बघितलं तर सेक्स्युअली असेक्स्युअल, सेक्स्युअल असेक्स्युअल बऱ्यापैकी सगळ्यांच्याकडे मिळतं. याच्याकडे मात्र काय सांगितलं तर सेक्स्युअल रिप्रोडक्शन जे आहे ते टोटली अपसेंट आहे, हेच कॉल्ड ॲज इम्परफेक्ट फंगी. म्हणून त्याला म्हणताना काय म्हटलं होतं, इम्परफेक्ट फंगी. आता सेक्स्युअल रिप्रोडक्शन अपसेंट म्हणजे आपले गॅमेट्स फॉर्मेशन, सेक्स मेल गॅमेट फिमेल गॅमेट असला काही भाग नाही आहे त्याच्याकडं, तर यांच्याकडे फक्त आणि फक्त असेक्स्युअल टाईपचं रिप्रोडक्शन मिळतं. आणि तेही कसं आहे तर व्हिजिटेटिव्ह टाईपनं हे रिप्रोडक्शन होईल. आणि त्यांच्याकडं कोनिडिया फॉर्मेशन असतं, म्हणजे जसं यांच्याकडे पहिल्याकडे बघितलं झूस्पोर ॲप्लॅनोस्पोर, दुसऱ्याकडे बघितलं ॲस्कोस्पोर्स, तिसऱ्याकडे बघितलं बॅसिडिओस्पोर्स, तसं यांच्याकडे काय मिळतं तर कोनिडिया. प्रत्येकामध्ये तो क्वेश्चन नीटला विचारला जाईल. प्रत्येकामध्ये जे स्पोर फॉर्मेशन आहे ते व्यवस्थित बघा. पुन्हा यांचं जे मायसिलियमचं स्ट्रक्चर आहे, जसं ॲस्कोमायसिट्स होता, बॅसिडोमायसिट्स होता, तसं यांचं पण आहे सेप्टेड आणि कसं आहे ब्रांचड. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं हे कसे आहे तर पॅरासायटिक आहेत. पॅरासायटिकमध्ये काय करणार, हे होस्ट बॉडीचं यूज करणार. त्याच्यामधले काही व्हरायटी जे आहेत त्या डिकम्पोजर पण आहेत, म्हणजे तुमचं डेड डीके मॅटर जो आहे ना, डेड मॅटरचं डिकम्पोजिशन म्हणजे फर्मेंटेशन थोडक्यात, तर तुमचे जे काय लीफ असतील किंवा काही ब्रांचेस म्हणजे प्लांट ब्रांचेस वगैरे असतील किंवा काही डीके मॅटर असेल त्याचं ना डिकम्पोजिशन करण्यासाठी हा यूज केला. तर सॅक्रोफाइट एक वेगळं वार पण डिकम्पोजर हा पार्ट पण वेगळा आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक दोन एक्झाम्पल दिलेले आहेत आपल्याला. फॉर एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये अल्टरनेरिया आणि ट्रायकोडर्मा. याच्यातल्या बऱ्याचशा व्हरायटी अशा आहेत की त्याला काय बोललं तर प्रिडेटरी फंगस असं बोललं जातं. त्याच्यामध्ये दोन एक्झाम्पल आहे, दोन्ही एक्झाम्पल पार्ट करायचे आहेत. दोघांनाही काय बोललं तर प्रिडेटरी फंगस, दे फीड्स ऑन निमॅटोड्स. काही फंगल स्पेसिस जे आहेत ते काय करतात, निमॅटोड्स नावाचे वर्म जे आहेत, म्हणजे आपल्याकडं निमॅथेलमंथिस जो फायलम आहे त्याच्यामध्ये जे ऑर्गॅनिझम येतात त्याला काय बोलतात, निमॅटोड्स असं बोलतात. त्यांच्यावरती हे डायरेक्टली काय करतात, फीडिंग करतात. म्हणजे ही फंगल स्पेसिस जे आहे ती त्यांच्या बॉडीवरती ग्रो होईल. म्हणून त्याला बोलतानाच काय बोलतात, प्रिडेटरी फंगस असं बोललं जातं. त्याच्यामध्ये प्रिडेटरी फंगस हा एकमेव आहे पॉइझनस इकडं सांगितला मी, त्यामुळे ती सगळी नावं जी आहेत ती व्यवस्थित थोडीशी परफेक्ट करा. सगळे एक्झाम्पल जे आहेत ते एक्झाम्पल मग अशीच मी सांगितले, एक्झाम्पल शक्यतो परफेक्ट करा. जेवढे एक्झाम्पल बोर्डवर लिहिलेले आहेत तेवढ्यांच्यावरती क्वेश्चन हा 100% विचारला जाईल. जे मेन मेन एक्झाम्पल आहेत बघा. आता असं म्हणाल की एक्झाम्पल कशी एवढी सगळी कशी परफेक्ट करायची, भरपूर एक्झाम्पल असतात पण त्याच्यातली स्टडीला सगळेच असतात असं काही नाही. तर काही स्पेशल एक्झाम्पल जेवढे आहेत तेवढे मी सगळेच्या सगळी बोर्डवरती रिप्रेझेंट केलेत आत्तापर्यंत. ती सगळी एक्झाम्पल तर कंपल्सरी परफेक्ट पाहिजे.
आणि सेक्सुअल टाइप से रिप्रोडक्शन टोटली अब्सेंट आहे, म्हणून याला काय बोलत होतं इम्परफेक्ट फंगी. याला कसं बोलत होतं क्लब फंगी. याचं जे स्ट्रक्चर मिळतं ना, ते स्ट्रक्चर कसं मिळते तर मशरूमचं स्ट्रक्चर माहिती आहे तुम्हाला, असं क्लब लाईक स्ट्रक्चर मिळतं म्हणजे अम्ब्रेला लाईक असं. त्यामध्ये म्हणताना काय बोलत होतं क्लब फंगी. मग त्याच्यामध्ये क्लब फॉर्मेशन करताना ते एक दोन युनिट असे एकत्र, तीन चार युनिट एकत्र असं केलं जातं, म्हणून त्याला म्हणताना काय बोलत होतं क्लब फंगी. क्लब फंगी इम्परफेक्ट फंगी, पहिलं फायबोमायसेट्स आणि दुसरं ॲस्कोमायसेट. फायबोमायसेट्स कॉलेड एज अल्गर फंगी, ॲस्कोमायसेट्स बरोबर ना अल्गर फंगी, आणि दुसरा जो टाईप बघितला तो ॲस्कोमायसेट्स, त्याला काय बोललं जातं सॅक फंगी. सॅक फंगी सॉरी अल्गर फंगी, सॅक फंगी, क्लब फंगी, इम्परफेक्ट फंगी. समजलं काय शंका आहे का बघायचं. हे झालं क्लासिफिकेशन ऑफ फंगी. क्लासिफिकेशनमध्ये बऱ्याच वेळेला क्वेश्चन विचारले जातात, थोडंसं हा पॉईंट व्यवस्थित परफेक्ट करा.